बटाट्याचे वेगवेगळे पकोडे तर तुम्ही खाल्ले असतीलच पण आज आपण बटाट्याचे खूप वेगळ्या प्रकारे पकोडे बनवणार आहोत तर आज आपण बटाटा लच्छा पकोडा बनवणार आहोत तर सध्या पावसाळा सीझन सुरू आहे आणि आपन आपण आपल्या चॅनलवरती पावसाळा स्पेशल रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी अशीच परफेक्ट बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मी सीमा सीमाज रेसिपीज मराठीवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपल्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया तर सुरुवातीला साहित्यामध्ये मी इथे तीन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर या बटाट्यावरची साल आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे तर या पद्धतीने बटाट्याचे साल काढून हे साल काढलेले बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यामुळे हे बटाटे लाल पडत नाहीत तर हे बटाटे आता आपण किसून घेणार आहोत तर किसण्यासाठी थोडीशी मोठ्या साईजची खिसणी वापरा यामुळे जे बटाट्याचे लच्छ आहेत ते एकदम छान पडतील जर तुमच्याकडे मोठ्या साईजची खिसणी नसेल तर तुम्ही आहे त्या किसणीने हा बटाटा किसून घेऊ शकता तर खिसत असताना हा बटाटा आपल्याला पाण्यामध्येच खिसून घ्यायचा आहे तर हा बटाटा पाण्यामध्ये खिसल्यामुळे एकतर तर बटाटा लाल पडत नाही आणि दुसरं म्हणजे या बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो यामध्ये निघून जातो तर या पद्धतीने आपल्याला सगळे बटाटे खिसून घ्यायचे आहेत बटाटे सगळे किसून झाल्यानंतर हा कीस जो आहे तो आपल्याला एकदा पाण्याने छान धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अजून दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे बघा असा मोठा मोठा बटाट्याचा कीस पडला पाहिजे आता हा मी एकदा धुवून घेतला आहे आणि यामध्ये मी अजून पाणी घालते पाणी अगदी वरपर्यंत घाला यामध्ये मी एक चमचा मीठ घालते मीठ घातल्यामुळे हा कीस काळा पडणार नाही आणि हे मी पाच मिनटासाठी बाजूला ठेवते तर आता आपण या लच्छा पकोड्यासोबत ग्रीन चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे ती मी स्वच्छ धुवून घेते आणि ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तर यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घालते एक इंच आद्रक घालते यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आणि पाव चमचा यामध्ये मी काळे मीठ घालते आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरेपूड घालायचे आहे किंवा मग जिरे पण तुम्ही इथे वापरू शकता आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही याच ठिकाणी दह्याचा वापर करू शकता तर इथे मी अर्धा वाटी फरसाण घेतला आहे जे आपण नेहमी खातो तेच हे फरसाण आहे तर यामुळे आपली चटणी एकदम छान मिळून येते आणि त्याला चव अगदी उत्तम लागते तर फरसण तुम्हाला वापरायचं नसेल तर याऐवजी तुम्ही डाळवं पण वापरू शकता तर थोडंसं पाणी घालून आपल्याला अशी स्मूथ चटणी वाटून घ्यायची आहे आणि आपली ही ग्रीन चटणी खाण्यासाठी तयार आहे तर इकडे जो आपण बटाट्याचा कीस ठेवला होता तो आता आपण पाण्यामधून काढून घेऊया तर पाण्यातून काढत असताना थोडंसं असं पिळून तो काढून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी असेल ते इथेच निघून जाईल इथे जर पोटाट्याच्या किसमध्ये खूप जास्त पाणी राहिलं तर आपण पकोडे बनवत असताना या मिश्रणाला अजून खूप जास्त पाणी सुटतं आणि आपले पकोडे जे आहेत खूप जास्त क्रिस्पी होत नाहीत त्यामुळे इथे व्यवस्थित यातलं पाणी काढून घ्या आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया तर याप्रमाणे आपल्याला मोकळा सग बटाट्याचा किस पाहिजे आहे तर आता यामध्ये मी एक चमचा जिरेपूड घालते एक चमचा मीठ घालते मीठ हे चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मी तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या घालते यामध्ये आपण लाल तिखट वापरणार नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि आता इथे मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालते आणि मी तीन चमचे यामध्ये मैदा घालते तर याचं प्रमाण कसं घ्यायचं जेवढे आपले बोटॅटो असतील तेवढं चमचे आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा घ्यायचा आहे यामध्ये मी एक चमचा अदरक लसून पेस्ट आणि अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालते आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये जे पाणी असतं त्यातच हे मिश्रण छान मिक्स करून होतं तर यामध्ये आपण कोणतंही लाल तिखट घालत नाही हे जे लच्छा पकोडं आहेत ते एकदम पांढरे शुभ्र दिसले पाहिजेत तर तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे आणि आता आपल्याला हे पकोडे तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवा आणि या पकोड्यांना आपल्याला कोणताही असा शेप न देता असेच तेलामध्ये सोडायचे आहेत कारण हे लच्छा पकोडे आहेत तर खूप जणांना पोटॅटो फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडतं तर या पद्धतीने पण आपण जेव्हा लच्छा पोटॅटो पकोडा बनवतो तो, तो पण एकदम क्रिस्पी असा फ्रेंच फ्राईज लागतो तर आता आपण हे पकोडे मस्त असे ब्राऊन रंगावरती तळून घेऊया खूप जास्त डार्क रंग करू नका कारण मग हा बटाटा एकदम करपट लागायला या लागतो यात जे आपण कॉर्नफ्लावर घातलेला आहे त्यामुळे अगदी उत्तम क्रिस्पीपणा येतो तर कॉर्नफ्लावर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरवरती सहजपणे उपलब्ध होईल बघा या रंगावरती आपल्याला सगळे पकोडे आपले तळून घ्यायचे आहेत तर याचप्रमाणे मी बाकीचे सगळे लच्छा पकोडे तळून घेते तर ही रेसिपी खूप झटपट बनवून तयार होते आणि चवीला अगदी अप्रतिम लागते तर माझे सगळे पकोडे बनवून तयार आहेत तर हे गरमागरम पकोडे हिरव्या चटणीसोबत तुम्ही सर्व करा तर एक पकोडा मी तुम्हाला दाखवते की कि किती क्रिस्पी झालेला आहे त्याचा आवाज तुम्ही इथे ऐकू शकता आणि यासोबत जी आपण ग्रीन चटणी बनवली होती ती सर्व करते तर ही चटणी या पकोड्यांसोबत खूप छान लागते आणि बनवायला ती तितकीच सोपी आहे तुम्ही अजूनही या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि हे पकोडे आणि चटणी माझ्या पद्धतीने बनवल्यानंतर याचा फोटो काढून मला इंस्टाग्रामवरती नक्की पाठवा तर आजची रेसिपी आवडली असेल तर मला पटकन कमेंट करून सांगा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच आपल्या सीमाज रेसिपीज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्हाला या पावसाळा सिरीजमध्ये अजून कोणकोणत्या रेसिपी पाहायच्या आहेत त्या मला नक्की कमेंट करून सांगा त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद